तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असे आबोलीचे गजरे मी विणले. तर हे आबोली रतन आबोली असं म्हणतात त्याला. तर हे गजरे विणताना मी केळीच्या सोपाचा वापर केलाय. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर हे केळीचे सोप आहे, म्हणजे केळीची वरची साल असते ती काढलेली आहे. तर ह्या ठिकाणी हे तीन बंद घेतले आहेत मी. तर आता ह्या पाहू शकता आपल्याला जेवढी वेणी करायची आहे त्या मापाने आपण हे बंद कापून घेतले आहेत. तर ह्या ठिकाणी हे तीन बंद आहेत. तर हे तीन बंद आपण या ठिकाणी गाठ मारून घेऊया. आणि गाठ मारल्यानंतर नरमपणा येण्यासाठी आपण हा बंद हे बंद पाण्यामध्ये भिजत घालूया. तर हे 5 ते 10 मिनिटं मी भिजत ठेवते आणि त्यानंतर मी रतन आबोलीचे गजरे बनवायला सुरुवात करते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे रेग्युलर जे आबोलीची फुलं असतात ती आहेत. हे रेग्युलर जी आबोली आपण नेहमी वापरतो ती फुले आहेत आबोलीची. आणि या ठिकाणी हे रतन आबोली आहे. जास्त कळ्यासारखी असतात, अशी फुललेली नसतात पूर्ण. तर आता आपण वेणी बनवायला सुरुवात करूया. तर हे पाण्यामध्ये घातलेले दोर मी काढून घेतलेत पाण्यातून आणि पुसून घेतले. तर आता आपण वेणी बनवायला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी आपण दोन दोन अशी फुलं घ्यायची आहेत. आणि फुलं ही हे तीन केळीचे सोपाचे धागे आहेत त्याच्यामध्ये या वरचे दोन धागे आहेत त्यामध्ये हे दोन फुलं अशी टाकायची आहेत. त्यानंतर आपण जशी वेणी घालतो त्या पद्धतीने हे वरच्या दोन धाग्यातला हा धागा खाली घेतलाय आणि हा धागा याच्यावरती घेतलाय. ही गुंतायची आहे. जशी आपण केसांची वेणी घालतो त्या पद्धतीने ही वेणी घातलेली आहे. फुलांचा वरचा भाग जास्त वरती ठेवायचा. आता या दोन धाग्यांच्या मध्ये आपण या दोन फुलं अशी घेतलेली आहेत. त्यानंतर आपण हा दोरा हा असा घ्यायचा आहे. त्यानंतर हा तिसरा दोरा आहे तो इकडनं असा घ्यायचा आहे. फुलांची वेणी गुंफून घेऊया. आपण छोटीशी वेणी गुंफून घेतली आहे. तर आता आपण परत या ठिकाणी ही फुलं घेतली आहेत आणि ही वेणी अशी घालून घेऊया. आणि आता आपण डेकोरेशन साठी जी पाने आहेत ती पाने यामध्ये ऍडजस्ट करूया. दोन धाग्यांच्या मध्ये ही ठेवते मी. सुरुवातीला दोन दोन फुले घेतली आहेत पण ती खूपच सैल वाटल्यामुळे मी तीन तीन फुले घेते.
आपण डेकोरेशन साठी पानं लावूया. शेवटच्या दोन याच्यातल्या दोन हे राहिले पंच राहिले. तर आता आपण मेनूचा शेवट करूया. त्याच्यानंतर हा धागा असा एक खाली घ्यायचा आहे आणि आपण आपली वेणी कशी घालतो त्या पद्धतीने घालून घ्यायची. तर आता हे गजरा बनवून आपला झाला आहे. बघू शकता सुंदर असा रत्नाबुरीचा आहे वेणी मी बनवली आहे. तर आता तर गजरा बनवून झालाय. तर आता या ठिकाणी आपण काठ मारून घ्यायची आहे. त्या ठिकाणी दोन धागे मी वर सोडले आहेत आणि जो खाली आणि जो धागा आहे त्यांनी मी या वरच्या दोन धाग्यांमधून गाठ मारून घेतली आहे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता रत्नाबुरीची वेणी बनून झाली आहे. तरी खूप छान अशी वेणी दिसते. बघू शकता छान अशी रत्नाबुरीची वेणी माझी एक बनून झाली. तर अशा पद्धतीने मी दुसरी पण वेणी बनवून घेते. तर ह्या ठिकाणी दोन्ही वेण्या माझ्या रत्नाबुरीच्या बनवून झाल्यात. बघू शकता खूप सुंदर अशा वेण्या मी बनवल्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.